मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे. तर मुंबई पोलीस शिपाई कॉन्स्टेबल या पदासाठी ज्या मुलींनी अर्ज केला होता त्या मुलींचे हॉल तिकीट आलेले आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या वर्षी सर्वप्रथम शक्यतो मुलींचं घेणार आहेत याच्यावरून हे स्पष्ट होत आहे, कारण दरवर्षी मुलांचं पहिल्यांदा होतं, त्यानंतर मुलींचं होतं, पण आता पहिल्यांदा मुलींचं सध्या होत आहे सध्या, कारण त्यांचे हॉल तिकीट हे प्रसिद्ध झालेले आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला टेलिग्राम चॅनलचं तुम्हाला दिसत असेल, तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती बघणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर बघा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला आपण मोफत पोलीस भरतीचे ऑनलाईन पेपर घेत असतो, ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर आपण मोफत पोलीस भरतीचे ऑनलाईन पेपर घेतो, जेणेकरून तुम्हाला या भरतीमध्ये जास्तीत जास्त तुमचा सराव होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तर टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या टेलिग्रामला जॉईन होता, जॉईन झाल्यानंतर तुम्ही मोफत पोलीस भरतीच्या ऑनलाईन पेपरचा तुम्ही लाभ घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिले, जर लिंक ओपन होत नसेल तर पोलीस भरती 97 असं तुम्ही सर्च करा, सर्च केल्यानंतर तिथे जॉईन करा. तर बघू शकता, सीपी मुंबई पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेश. तर बघा, तुम्हाला इथं तारीख दिले मित्रांनो, ही महिला उमेदवार आहे, ते त्यांचं मी ब्लर केलेलं आहे. कसं आहे, काही गोष्टी त्यांच्या पर्सनल असतात, पत्ता, मोबाईल नंबर, तर त्या आपण ब्लर केल्यात, ठीक आहे. तर त्यांची तारीख आली 20 फेब्रुवारी 2023. तर आपल्याजवळ अशी काही महिला उमेदवार कॅन्डिडेट आहेत, त्यांचं आलेलं आहे 7 फेब्रुवारी 2023, ठीक आहे, 7 फेब्रुवारी 2023. तर मित्रांनो, 7 तारखेपासून त्यांना जो ॲड्रेस आला आहे, नायगाव पोलीस मुख्यालय, ठीक आहे, तुम्हाला दादर स्टेशनला उतरायचं आहे, तिथून तुम्हाला जवळच आहे नायगाव, ठीक आहे. आणि तिथे जे का महिला उमेदवार असतील, त्यांचं जे का 800 मीटर आहे, त्या 800 मीटरमध्ये तुम्हाला 4 राऊंड मारायचे आहेत. म्हणजे एक राऊंड तुमचा 200 मीटरचा असेल, 200 मीटरचे असे 4 राऊंड तुम्हाला मारायचे आहेत. कालच आपल्या बऱ्याच महिला उमेदवार होत्या, त्यांचं फिजिकल तिथे झालं होतं, त्यांना देखील बऱ्यापैकी चांगले मार्क मिळाले. तर तिथे तुम्हाला 4 राऊंड मारायचे आहेत. आता ज्या महिला उमेदवारांचा नायगाव आलेलं असेल, तर त्यांनी जे काही सर्कलमध्ये सराव ठेवायचा आहे, ठीक आहे. सरळमध्ये जर पळत असाल तर सरळमध्ये पळू नका, तुम्ही सर्कलमध्ये पळण्याचा सराव ठेवा. आणि तिथे तुम्हाला 4 राऊंड मारायचे आहेत, 1 राऊंड तुमचा 200 मीटरचा असणार आहे. तुम्हाला 5 वाजता त्यांनी सकाळी बोलवलं आहे, आणि ज्या उमेदवारांचं हॉल तिकीट आलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती तारीख आलेली आहे. 23 तारीख काही लोकांना आली, काही लोकांना 20 तारीख आले, आणि काही महिला उमेदवार आहे त्यांना 7 फेब्रुवारी ही तारीख आलेली आहे. तर सर्वात मोठी अपडेट आहे. आता मुलांचं देखील याच्यानंतर होईलच, कारण मुलींची संख्या मुलांच्या तुलनेनं कमी आहे, त्याच्यामुळे मुलींचं प्रथम हॉल तिकीट आलेलं आहे. चला तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्रामला नक्की जॉईन करा, तिथे आपण मोफत पोलीस भरतीचे पेपर घेत असतो. चला तर तुम्ही मनापासून आवड पाला, त्याबद्दल धन्यवाद.